नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण आता धाराशिव जिल्ह्यामधील उमरगा आणि लोहारा मतदारसंघामध्ये आहोत. आणि त्याचं कारण असं आहे की उमरगा मतदारसंघाचे जी आताचे विद्यमान आमदार आहेत ज्ञानराज चौगुले, त्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये अनेक जणांनी दंड थोपटले आहेत. त्याच्यापैकी विजय वाघमारे हे काँग्रेसचे हाडामासाचे कार्यकर्ते आहेत. गेली 35 वर्ष झालं ते काँग्रेसबरोबर एकनिष्ठ आणि अगदी सेक्युलरपणे राजकारण पाहतायत, ते करतायत. आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, कारण त्यांना येणाऱ्या विधानसभा जे निवडणूक आहेत त्यामध्ये ते निवडणुकीला उभं राहणार आहे, ते संभाव्य उमेदवार आहेत. वाघमारे साहेब, तुमचं नवभारतमध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम नवभारतचं मी आभार मानतो की त्यांनी आज इथे येऊन आम्हाला मुलाखत घेण्यासाठी संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मला एक सांगा, उमरगा आणि लोहारा, आता तुम्ही गेली 35 वर्ष झाले काँग्रेसमध्ये आहात, बरोबर, आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही इच्छुक आहात, तर कुठला मुद्दा असा आहे की तुम्ही निवडणूक लढवून ती लोकांना न्याय देणार आहेत, काय विषय? मूळ उमरगा लोहारा तालुक्याचे जे आमदार आहेत चौगुले, हे ह्या 15 वर्षात त्यांनी असं दिसण्यासारखं किंवा लोकांच्या चांगल्याचं किंवा लोकांना रोजगार मिळावा असं कुठलंच त्यांनी काम केलेलं नाही, आणि एकदम निष्क्रिय आमदार म्हणून ते ओळखले जातात. त्यांचे मोजके असलेले काही चार लोक त्या गुत्तेदारीच्या ह्याच्यातून ह्यांच्याकडेच त्यांचं लक्ष जास्त आहे, बाकी कुठल्या विकासाच्या कामासंदर्भात त्यातलं त्यांचं लक्ष नाही आहे. आता उमरगा शहरामध्ये MIDC होऊन आज जवळपास 10-15 वर्ष होऊन गेले. अच्छा. हां, तर त्या MIDC एखादा कुठला मोठा उद्योग आणावं, इथल्या बेरोजगार तरुणांना काम द्यावं असला कुठलाच त्यांच्याकडे हेतू ध्येय नाही, किंवा असला कुठला रोजगार त्यांनी आणून लोकांचे कामं केलेले नाहीत. उमरगा शहरामध्ये पाणी पुरवठ्याचा प्रश्न खूप मोठा आहे. आज एवढं मोठी लोकसंख्या असलेलं उमरगा शहर, या शहरामध्ये 15 दिवसाच्या नंतर पाणी येतं शहराला, याकडे त्यांचं लक्ष नाही आहे. इथल्या शिवकडे जर म्हणजे त्यांनी कधी हे सांगितलेलं नाही, स्थानिक लेवलला शिव इथं कधी राहत नाहीत, त्यांची त्यांनी म्हणजे त्यांनी जरी नसले तर त्यांची कधी विचारपूस त्यांनी केलेली नाही, यामुळे इथं लोकांना खूप त्रास होत आहे. त्याच्यानंतर लाईटचंही प्रकरण तेच आहे. MSEBचं आजपर्यंत इथलं म्हणजे कुठलं सेक्शन त्यांनी मंजूर केलेलं नाही, लाईटचा प्रश्न सोडवलेला नाही, विधवा हे निराधार महिला यांच्या प्रश्नाबाबत त्यांनी कधी विचार केलेला नाही, आजपर्यंत एकही मीटिंग त्यांनी घेतलेली नाही. आणि कितीतरी असे प्रलंबित आहेत प्रकरणं की त्या महिलांना बेरोजगारांना पगारी मिळालेल्या नाहीत, असे खूप काही मुद्दे आहेत की त्यांनी आजपर्यंत ते सोडवू शकले नाहीत. आपल्या आपल्या नोंदीतन आपल्या ह्याच्यामध्येच आहेत. अगोदर म्हणजे 15 वर्षाच्या अगोदरचे जे आमदार होते ते सध्याच्या परिस्थितीत ते राहिलेले नाही. पण आता बघा, 3 टर्म झाल्या ना त्यांच्या, 3 टर्म आणि आता ती चौथी, आता सुरुवात म्हणजे चौथी येणार आहे. मला सांगा, आता ह्या 3 टर्ममध्ये गेली 15 वर्षामध्ये त्यांना लोकांनी निवडून दिलं, पण आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे उमरगा उमरगा आणि लोहारा विधानसभा मतदारसंघातली, ही परिस्थिती कशी आहे आता, काय वाटतं तुम्हाला? आता ही परिस्थिती खूप बदललेली आहे. जे 10-15 वर्षाची अगोदरची परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही, कारण जनता चिडून आहे सध्या त्यांच्यावर, कारण लोकांशी संपर्क नाही, लोकांचे कामं नाहीत, त्याच्यामुळं पूर्ण जनता ही विरोधात आहे. आता ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं दाखवून दिलेलं आहे, सत्ताधारी आणि पूर्ण नेते जरी एका साईडला गेले तरी ही निवडणूक जनतेने त्यांच्या हातात घेतलेली आहे, आणि जनताच ही निवडणूक आता ह्याच्या पुढची करून दाखवणार आहे, जनता विरुद्ध नेते, ह्या पद्धतीनं ही निवडणूक होणार आहे. आणि 100% ह्यावेळेस त्यांचा पराजय नक्की आहे हे मी सांगतो. पण आता ह्या जे अर्थसंकल्प सादर झाला त्याच्यामध्ये महिलांसाठी सुविधा असतील किंवा शेतकऱ्यासाठी असतील, ही अशा अनेक सुविधा त्यांनी ही केल्यात किंवा जाहीर केलेत, आणि काय अंमलात म्हणजे सुरुवात नाही आहे. हा, लाडकी बहीण असेल किंवा आणि आणि एक्स वाय झेड काय असेल, मग ह्याच्यामुळे काय फरक पडेल असं वाटतं का तुम्हाला? ह्याच्या काही ह्याची प्रोसिजर आणि ह्याचा JR निघेपर्यंत किंवा लोकांनी ते फॉर्म भरणे किंवा ह्याचं काय जे दखल घेईपर्यंत निवडणुकीची आचारसंहिता लागते, त्यावेळेस हे नाही सांगणार की आता आचारसंहिता लागली पुढल्या वेळेस बघू, हे झाल्यानंतर हे
हे लोकांच्याही चांगलं लक्षात आहे की हे निवडणुकीच्या पुढं दाखवलेलं गाजर आहे, हे लोकांनाही चांगलं माहिती आहे, त्याच्यामुळे काही फरक पडणार नाही. 2019 ज्यावेळेस ज्ञानराज चौगुले निवडून आले त्यावेळेस शिवसेना एक होती, शिवसेनेमध्ये फूट नव्हती, पण आता शिवसेनेमध्ये फूट पडली आहे आणि आपण त्याचा नमुना लोकसभेला पाहिला आहे, बरोबर. तर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्ञानराज चौगुले जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याविषयी ह्या मतदारसंघातील लोकांची भावना काय आहे? लोकांची सरळ भावना आहे आणि डायरेक्ट त्यांचं म्हणणं आहे की हा ज्यावेळेस त्यांनी निवडून दिले होते त्यावेळेस त्यांचा आमदार होता, पण ह्यांनी ज्यावेळेस पक्ष फोडून शिंदे गटात गेले त्यावेळेस ह्यांना लोकांनीच आणि सेनेच्या लोकांनीच गद्दार हे नाव त्यांना दिलेलं आहे. म्हणून ह्या निवडणुकीत तो पॅटर्न, तेच शिवसैनिक जे आहे सर्व उद्धव ठाकरे गटांचे, हे गद्दार आमदार म्हणून लोकात चर्चा आहे पूर्ण, आणि त्याच्यामुळे ह्या गद्दारीचं त्यांना ते दाखवून देणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये. आता मला सांगा, तुम्ही गेली 35 वर्ष झालं तुम्ही काँग्रेसमध्ये आहात, आपले माजी मंत्री बसवराज पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम केलं आणि आता ते भाजपमध्ये गेले, तर आता जे तुमचं काम चालतं ते तुम्ही कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करता आणि तुम्हाला आता मार्गदर्शक म्हणून जे तुम्हाला आता तुम्ही म्हणता की विधानसभेला मी उभं राहणार आहे, तर याबाबत वरिष्ठ बरोबर काय बोलणं वगैरे झालं का? झालेलं आहे बोलणं. आता स्थानिक लेवलला इथं नेते म्हणून सध्या काँग्रेसचे अश्लेष भैया मोरे आहेत, त्याच्यानंतर महेश देशमुख आहेत. काँग्रेसचे काय जे सिनियर फळी आहे ते अजूनही काँग्रेसमध्येच आहे आणि त्यांच्या सर्वांच्या विश्वासावर, आणि परवा अमित भैया देशमुखही आले होते, त्यांनी हे सांगितलेलं आहे की इथं काँग्रेसला जागा आपल्याला सोडून घ्यायची, कामाला लागा, ह्या भरोश्यावर मी तयारी करत आहे. विजय वाघमारे यांना लोकांनी का मतदान करावं? मला याच्यासाठी निवडून द्यावं लोकांनी की मी जवळपास आज 30 ते 35 वर्ष झालं काँग्रेस पक्षाचं मी काम करतोय आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ आहे, म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं. मी कॉलेज लाईफपासून वेगवेगळ्या संघटनामध्ये, म्हणजे NSY संघटनेपासून, विद्यार्थी दशेपासून मी कार्यरत आहे व पक्षाचं एकनिष्ठतेनं काम करतोय. आजपर्यंत मी माझ्या हातून कुठली पक्षाशी गद्दारी झालेली नाही किंवा पक्षाच्या विरोधात मी कुठलं काम आजपर्यंत केलेलं नाही. जे पक्षानं आदेश दिलं त्याच पद्धतीनं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजपर्यंत पक्षाकडून मी कधी असं अपेक्षा ठेवल्या नाहीत की पक्षानं मला हे करायला पाहिजे, पक्षानं माझं असं करायला पाहिजे, पक्षानं लक्ष, पक्षासाठी मला का करता येतं आहे हेच आजपर्यंत मी केलेलं आहे. पण आता योगागानं आज 15 वर्ष झाली, हा तालुका रिझर्वेशन पडलेला आहे आणि त्यामुळं माझ्या अपेक्षा वाढल्या किंवा उभा राहावं असं मलाही वाटलं, कारण आता संधी आलेली आहे तर घ्यायला काय हरकत नाही, म्हणून मी केलं. आणि आजपर्यंत या तालुक्यामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला असं भेटणार नाही की विजय वाघमारेनं हे माझं नुकसान केलेलं आहे, ह्या ठिकाणी माझं असं घात केलेलं आहे किंवा माझं वाईट जितलेलं आहे असं एकही व्यक्ती किंवा एकही समाजातला माणूस हा म्हणणार नाही, कारण मी मूळ सर्व समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे, सर्व समाजामध्ये मी राहणारा माणूस आहे. सर्वच कुठल्याही जाती धर्माचा जर तुम्ही व्यक्तीला विचारलो माझ्याबद्दल, तर ते लोक तुम्हाला सांगतील की अरे नाही, माणूस खूप चांगला, हे मी माझा मोठेपणा म्हणून सांगत नाही पण ते लोक सांगतील, म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं. आणि या तालुक्यातले जे राहिलेले कामधंदे जे आहेत, उद्योग आहेत, बेरोजगार लोकांना जे रोजगार देण्याचं काम आहे, त्याच्यासाठी एखादा प्रकल्प आणून MIDC उभा करून त्या लोकांना रोजगार कसं देता येतं आहे, याच्यासाठी लोकांनी मला निवडून द्यावं. या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी, जे 15 दिवसाला शहरासारख्या ठिकाणी 15 दिवसाला पाणी येतं, ते प्रश्न सोडवण्यासाठी लोकांनी मला निवडून द्यावं. या तालुक्यामध्ये लाईटचा जो चाललेला आहे खोळंबा, त्याच्यासाठी लोकांनी मला निवडून द्यावं, तर मी त्यांच्यासाठी काम करतो, म्हणून लोकांनी मला निवडून द्यावं हे माझी अपेक्षा. विकास आघाडीमध्ये ही उमरग्याची जी जागा आहे ही काँग्रेसला सुटणार आहे अशी तुम्हाला गॅरंटी कसं काय? काँग्रेसला सुटेल हे असं अपेक्षा आहे, नेते मंडळीने तसा शब्द दिलेला आहे की आजपर्यंत उमरगा तालुका, उमरगा लोहारा तालुका हा काँग्रेसप्रेमी तालुका आहे, इतिहास आहे या तालुक्याचा की काँग्रेसलाच निवडून येणार. अनावधानानं किंवा कुठल्या दुसऱ्या कारणानं, कास्ट फॅक्टर समजा किंवा अजून काय असेल असं वापरून हे अनावधानानं झालेलं आमदार आहे, पण इथली जनता ही काँग्रेसप्रेमी जनता आहे, त्याच्यामुळे 100% ह्यावेळेस काँग्रेसला ही जागा सुटेल आणि त्यासाठी हा सुटणार असं. आणि
तुम्हाला काय वाटतंय की ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही काय काम करू इच्छिता? म्हणजे तुम्हाला लोकांनी निवडून दिलं तर तुम्ही पहिलं काम काय करणार? कुठला तरी एखादा मोठा प्रकल्प मी आणण्यासाठी प्रयत्न करणार, बेरोजगारी हटवण्यासाठी त्यांच्यासाठी काम करणार. त्याच्यानंतर पाणी पुरवठ्याचं सुरळीतपणा कसं करता येते याच्यासाठी मी काम करणार. MSEBचं म्हणजे लाईटचा प्रश्न कसं सोडवता येते याच्यासाठी काम करणार. निराधार महिला यांच्यासाठी मी काम करणार. असे अनेक जे काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्नासाठी मी काम करणार. उमरगा तालुक्यामधून हा नॅशनल हायवे जातो आणि ह्या नॅशनल हायवेच्या साईटला किंवा उमरगा शहरात असतील किंवा साईटला असतील अवैध धंदे भरपूर आहेत. तर ह्या बाबतीमध्ये इथले जे आमदार आहेत विद्यमान ही अपेक्षी ठरलेली आहेत याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी, तर याबाबत आपल्याला काय वाटतं? यांना आता हे जे अवैध धंदे करतात हे लोक सर्व त्यांच्या संपर्कातले आहेत आणि हे ह्यांनी त्यांना थारा दिलेला आहे हे सगळं करण्यासाठी. कारण निवडणुकीत त्यांना त्यांचा फायदा घ्यायचा असतो किंवा कुठल्याही पद्धतीनं असेल तो आर्थिक असेल मानसिक असेल हे त्यांनी त्यांचा फायदा करून देत असतील. त्याच्यामुळे ह्यांनी त्यांना सूट दिलेली आहे आणि याच्याकडे लक्ष नाही. लोकांचे घरं जरी उद्ध्वस्त झाले ह्या अवैध धंद्यामध्ये तरी त्यांना काही फरक पडणार नाही, पण हे चाललं पाहिजे ह्या हेतूचे ते आहे म्हणून हे चालतं. त्यांच्या आश्रयाखाली त्यांच्या आशीर्वादामुळेच हे चालतं सगळं. तुमचं आता मला विचारायचं आहे तुमचं शिक्षण किती झालंय? मी BSc BPED आहे. बर, किती साली किती वर्ष झाली असतील अंदाज सांग? 25 वर्ष. 25 वर्षापूर्वी तुमचं BSc BPED BPED आणि पुढे नोकरीचा वगैरे काय तुम्ही? नाही नाही, पूर्ण वेळ हा मी पक्षासाठी दिलेला. फक्त पक्षासाठी? फक्त पक्षासाठी. मला अगोदरपासूनच ते आवड आहे पक्षाचं काम करण्याचं. मी दलित चळवळीतला कार्यकर्ता आहे त्यामुळं मी कायमस्वरूपी कॉलेज लाईफपासून NSY तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, युवक काँग्रेसचा तालुका अध्यक्ष, युवक काँग्रेसचा जिल्हा उपाध्यक्ष, मी ह्याच्यातच आहे. विद्यार्थ्यांचे ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपसाठी मी 2-3 आंदोलनं केले होते कॉलेजवर विद्यार्थी दशेमध्ये. त्यावेळेस मी कॉलेजचा CR होतो, कॉलेजमध्ये निवडणूक लढलं म्हणजे सुरुवातीपासूनच. शिक्षण झालं तुमचं? आदर्श विद्यालय. हां हां, श्रमजीवी कॉलेज पाटील साहेबाच्या शिक्षण संस्थेतच झालं. मंडळी बघा, हे सर्वसाधारण कुटुंबातले आहेत विजय वाघमारे आणि गेली 35 वर्ष झालं ते समाजकार्य करतात आणि अशा जे प्रामाणिक लोक असतात त्यांना जनतेने सुद्धा एकदा संधी देण्यास हरकत नाही असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे जे इथले जे विद्यमान आमदार आहेत हे 3 टर्मला इथे निवडून आलेत, परंतु त्यांच्या कामावरती हे महत्त्वाचं म्हणजे हे त्यांचे मित्र आहेत पण तरीसुद्धा हे त्यांच्या कामावरती समाधानी नाहीत. श्रीराम क्षीरसागर, नवभारत, धाराशिव.